नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। जळगावच्या स्कूल गेम स्पोर्ट असोसिएशन तर्फे सर्व विभाग स्तरावरील कराटे स्पर्धेचे आयोजन राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे करण्यात आले। या स्पर्धेत एकूण 250 स्पर्धकांनी सहभाग घेतला। राज्यातील विविध जिल्ह्यातून आणि राजस्थानातील स्पर्धकांनीही या कराटे स्पर्धेला हजेरी लावली होती। स्कूल गेम स्पोर्ट असोसिएशन तर्फे 5 वर्षापासून सातत्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते। फायटिंग व कराटे या दोन स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या। यात विविध वयोगट आणि वजन गटानुसार स्पर्धा घेण्यात आल्या। येलो बेल्ट, ब्लॅक बेल्ट या प्रकारात स्पर्धा झाल्या। कोविडनंतर पहिल्यांदाच अशी स्पर्धा घेण्यात आल्यामुळे स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सिनियर ज्युनियर गटाच्या स्पर्धकांनी आपले कौशल्य दाखवत गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ अशी पदक मिळवली। शारीरिक व मानसिक स्तर उंचावण्यासाठी कराटे महत्त्वाचे असून चीन, जापान, कोरिया यासारख्या देशांमध्ये कराटेला अधिक महत्त्व दिले जाते, त्यामुळे त्यांचा शारीरिक व मानसिक स्तर उंचावला आहे, अशी माहिती ब्लॅक कॅट इंटेलिजन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर मोरे यांनी दिली। याप्रसंगी दीपक कुमार गुप्ता, डॉक्टर कमलेश मराठे, शिवराम पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। निलेश सोनवणे, राजेंद्र जंजाले या सहकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले। ऑल डिव्हिजनल कराटे चॅम्पियनशिपची एक कॉम्पिटिशन या ठिकाणी माननीय निलेश सोनवणे सर, जंजाळे सर आणि एकम मॅडम यांच्या सहकार्याने या ठिकाणी घेण्यात आली आहे। अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे। लहान म्हणजे 5-6 वर्षाच्या बालकापासून तर एक 20-25 वर्षाच्या मुला मुलींपर्यंत या ठिकाणी सगळे दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे पॅरेंट्स, त्यांचे नातेवाईक त्यांच्यासोबत आलेले आहेत आणि अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम या जळगावमध्ये होतो आहे। आणि बुद्धी तल्लीन होण्यासाठी, शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी आणि साहस वाढवण्यासाठी जो कार्यक्रम या ठिकाणी कराटे चॅम्पियनशिपचा आयोजित करण्यात आला आहे त्याबद्दल आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो। हे डिव्हिजनल कराटे लेवल कॉम्पिटिशन आहे या 2021-22 सालामध्ये आयोजित केलेल्या लॉकडाऊननंतरचा हा पहिलाच इव्हेंट आहे। गेल्या 5 वर्षापासून असे इव्हेंट आदरणीय निलेश सोनवणे सर, मोरे साहेब, डॉक्टर कमलेश मराठे साहेब यांच्या माध्यमातून आणि यांच्या सहकार्यातून नेहमीच आयोजित करण्यात येतात। मुलांसाठी एक यशाचं शिखर गाठण्यासाठी हा एक उत्तम असा प्लॅटफॉर्म या ठिकाणी निलेश सोनवणे यांनी आयोजित केलेला आहे आणि गेल्या 5 वर्षापासून सातत्यानं सुरू होता, परंतु कोविडच्या कारणाने 2 वर्ष हा बंद होता। मुलांमध्ये उत्तम असा उत्साह दिसत आहे, मुलं अगदी चांगल्या पद्धतीने खेळत आहेत, कोणाला मेडल मिळण्याचा आनंद, कोणाला हरण्याचं दुःख, परंतु दुःखावर मात करणे आणि पुन्हा एकदा उठणे आणि पुन्हा एकदा उभे राहणे हीच कला कराटे देत असतं आणि जिंकण्याची पुन्हा पुन्हा संधी देण्याचं माध्यम म्हणजे एकमात्र कराटे आहे। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।